नावने होईल. आज जर बघितलं तर शरदचंद्र पवार किंवा शरद पवार यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे, कारण की आता लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी मार्च महिन्यामध्ये ही घोषणा होईल असे स्पष्ट संकेत आहे, कारण की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 10 मार्चला सुनावणी झाली होती आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला होता. आता साधारणतः बघितलं तर पुढच्या महिन्यात ही सुनावणी साधारणतः केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकतोय, त्यामुळे तोपर्यंत हा निर्णय लागायची शक्यता कमी वाटते, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये आता यावरती वाद होईल, युक्तिवाद होईल, प्रतिवाद होईल आणि त्यानंतर कुठेतरी निर्णय येण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत म्हणजे लोकसभा निवडणूक आटोपली असेल असं शक्यता आहे आणि त्यामुळे शरदचंद्र पवार म्हणजे शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची मुभा मिळेल. सोबतच 3 चिन्हाचा पर्याय यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सुचवलेला आहे, त्यामध्ये वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार यांनी मागणी केलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावर यावर निश्चितपणे निर्णय देईल. जेव्हा मागणी करतील शरदचंद्र पवार शरद पवार यांच्या वतीनं 3 चिन्हाची मागणी होईल, त्यामधलं एक चिन्ह निश्चितपणे जे प्रायोरिटीला चिन्ह असेल ते शरदचंद्र पवार यांनी मागितलेलं आहे, शरद पवार यांनी मागितलं आहे वटवृक्ष, त्याला निश्चितपणे मान मिळतो का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. पण या घडीला हे आहे की आजच्या निवडणुकीच्या दरम्यान शरदचंद्र पवार शरद पवार यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयावर जेव्हा निर्णय झाला त्यानंतर बाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना जितेंद्र यावड यांनी थेट आरोप अजित पवार यांच्यावर केले. त्यांनी म्हटले की शरद पवार यांचं अस्तित्व संपवण्याचा कुठेतरी घाट अजित पवारांच्या वतीनं रचला जात आहे. ज्या पद्धतीने त्यांचे वकील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार याला विरोध करताय हे अत्यंत चुकीचं आहे, कारण की जर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे ते नाव आपल्या लोकसभा राज्यसभा निवडणुकीपर्यंत वापरता येईल आणि हे नाव जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचना दिली त्याच्या आधारात आम्ही सुचवलं तर आमची पक्ष आहे आम्ही काय नाव ठेवावं हे आम्हाला ठरवावं लागेल ना. पण ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप नोंदवला आणि त्यांनी जे मोठा आक्षेप जो आहे शरद पवार यांचं अस्तित्व संपवण्याचा कुठेतरी अजित पवार घाट घालत आहे अशा प्रकारचा त्यांनी थेट आरोप केला आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर हे अतिशय महत्वाचं आहे की या संपूर्ण सुनावणी दरम्यान मुकुल रोहतगी यांचा प्रयत्न होता की साधारणतः अजित पवार यांना दिलासा मिळावा आणि शरद पवार यांना कुठलाही दिलासा मिळू नये आणि शरद पवारांचं नाव देखील काढलं जावं. त्यानंतर आजच्या निर्णयाने लोकशाहीची जी परंपरा आहे ती जपल्या गेलेली आहे असं ही प्रतिक्रिया खास करून जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यांनी हे म्हटलं की शरद पवारांना चिन्ह द्यावंच लागेल, कारण की ज्या पद्धतीनं कोर्टानं स्पष्ट केलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाला आगामी 7 दिवसामध्ये जर उद्या अर्ज दाखल केला तर 7 दिवसामध्ये त्यांना निवडणुकीचं चिन्ह द्यावं लागेल आणि ज्या पद्धतीनं अजित पवार जे गटाने जे वकील आणि ज्यांनी जो युक्तिवाद केला होता की हे चिन्ह मिळू नये असा प्रयत्न करणे अजित पवारांना शोभतं का असा देखील सवाल अजित जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान बिटवीन द लाईन हे आहे की आता एक मोठा दिलासा यासाठी मिळाला आहे की आगामी काही दिवसात लोकसभा निवडणुका होईल, त्यानंतर विधानसभा निवडणुका होईल, तोपर्यंत निर्णय लागेल अशी शक्यता आहे. पण तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव निश्चितपणे शरद पवार गटाला मिळेल, त्यामुळे कुठेतरी एक दिलासा मिळाला. एक लढाई जी गेल्या काही दिवसामध्ये ते हारल्याची पराभूत झाल्याचे सांगत होते त्यामध्ये एक पाऊल ते पुढे आलेले आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली नाही पण त्यांना दिलासा दिलेला आहे. स्थगिती मागितली होती त्या निर्णयाच्या विरोधामध्ये पण तो त्या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही. पण जोपर्यंत सुनावणी होणार नाही तोपर्यंत शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरता येणार आहे. धन्यवाद. नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह